चलो सो एक्सरसाइज नंबर 2.2 क्वेश्चन नंबर 4। इफ रे बी ए इज पैरलल टू रे डी ई, अपने दिला है रे बी ए आणि रे डी ई हे एक दुसऱ्याला पैरलल है, आर ए आणि आर ए दुसऱ्याला पैरलल, दोन एंगल दिले आहेत सी आणि डी 100 डिग्री आणि 50 डिग्री। फाइंड द मेजर ऑफ एंगल ए बी सी, ए बी सी हा एंगल आपल्याला काढायचा। आता आपल्याला ही जी हिंट दिली आहे ही एक्झाममध्ये अशी दिली राहील असं आवश्यक नाही आहे। जर दोन लाईन पॅरलल आहे त्या दोन पॅरलल लाईनला कटणारी जोपर्यंत ट्रान्सवर्सलच नाही राहणार तोपर्यंत आपण कुठून बनवणार करस्पॉन्डिंग एंगल किंवा ऑल्टरनेट इंटेरियर एंगल किंवा ऑल्टरनेट एक्सटेरियर एंगल, हे तेव्हाच बनणार जेव्हा दोन पॅरलल लाईनला कटणारी ट्रान्सवर्सल असणार। इथे दोन पॅरलल लाईन्स कोणत्या दिल्या आपल्याला, एक दिली ए बी ही आणि एक दिली डी, ह्या दोन लाईनला कटणारी एक ट्रान्सवर्सल आहे का जी दोघांना पण कटते, बी सी जी आहे ती फक्त ए बीला कटते आणि डी सी जी आहे ती फक्त डीला कटते, तर दोघांना कटणारी एक लाईनच नाही आहे। म्हणून आपल्याला काय करायचं आहे, एक अशी लाईन पाहिजे जी दोघांना कटली पाहिजे। हॅलो हॅलो हां विवेक बोलो बेटा, हाँ क्लास है बेटा लेकिन रेनकोट लेके आओ साथ में, ये अच्छा था कुछ ना कुछ लेके आना, हाँ बारिश आई तो क्या करेगा फिर। तो आता अपन काय करायचं, त्यांनी जी आपल्याला हिंट दिली आहे त्याप्रमाणे करू शकतो, दुसरी पण मेथड यूज करू शकतो। त्यांनी म्हटलं होतं एक लाईन काढा सी मधून पॅरलल टू ए बी, मग आता मी सी मधून एक लाईन काढतो आहे ए बीला पॅरलल, सो वी आर ड्रॉइंग अ लाईन थ्रू सी पॅरलल टू ए बी, की सी मधून आपण एक लाईन काढली ए बीला पॅरलल। तर आपण एक्झाममध्ये काय करायचं आहे, एक्झाममध्ये आपला क्वेश्चन असा राहिला पाहिजे, गिव्हन राहणार, गिव्हनमध्ये आपण काय काय लिहिलं असतं, बी ए पॅरलल टू डी ई, त्याच्यानंतर जे दोन अँगल दिले आहे आपल्याला ते लिहिले असते आपण, अँगल बी सी डी इज इक्वल टू 50 डिग्री आणि अँगल सी डी ई इज इक्वल टू 100 डिग्री, आणि मग टू फाईंड काय करायचं आहे ते लिहिलं असतं, टू फाईंड अँगल ए बी सी हा अँगल फाईंड करायचा। गिव्हन झालं टू फाईंड झालं की त्याच्यानंतर मग आपण जर काही कन्स्ट्रक्शन करत असेल तर ते लिहायचं। सो कन्स्ट्रक्शन आपण काय केलं, ड्रॉ लाईन एल ॲट सी पॅरलल टू कुणाला पण करा, ए बीला नाही तर डी। आता याच्यानंतर आपण सोल्युशन स्टार्ट करू। सोल्युशन तर जर मी याला समजा इथे नाव देऊन देतो असं ना जी एच, जी आणि एच या लाईनचं नाव तुम्ही लाईन एल लिहा नाही तर लाईन जी एच लिहा काही फरक पडत नाही। जर समजा पहा ही एक लाईन आहे एल, जर ही लाईन पॅरलल असेल लाईन एमला, लाईन एल आहे पॅरलल एमला आणि एम जी आहे ती पॅरलल आहे एनला, ही याला पॅरलल आहे ती याला पॅरलल आहे, तर मग याचा अर्थ असा होतो का की तिन्ही पण एक दुसऱ्याला पॅरललच आहे। मग आता या क्वेश्चनमध्ये पहा आपल्याला त्यांनी स्वतः क्वेश्चनमध्ये दिलं होतं की बी ए आणि डी ई एक दुसऱ्याला पॅरलल आहे, गिव्हन आहे, आणि आता आपण बी एला लाईन एल स्वतः पॅरलल काढली आहे कन्स्ट्रक्शन केलं आहे, मग याचा अर्थ बी ए हा डी ईला पॅरलल, बी ए हा एलला पण पॅरलल, मग आपण म्हणू शकतो की तिन्ही पण लाईन्स एक दुसऱ्याला पॅरलल, बी ए डी ई आणि एल तिन्ही एक दुसऱ्याला पॅरलल फ्रॉम वन एंड। सुधांशू काही समजत आहे का? अडचण आली सांग, तिन्ही लाईन्स एक दुसऱ्याला पॅरलल। आता हा जो अँगल आहे 100 डिग्रीचा, हा अँगल आणि हा अँगल, हा इकडचा पार्ट विसरून जा, या साईडचा पार्ट विसरून जा फिगरचा, फक्त इकडे बघा डी ई आणि जी एच, मी वेगळा सेपरेट तो पार्ट काढतो तुम्हाला समजायला सोपं जाईल म्हणून।
हा तेवढा पार्ट मी सेपरेट काढला आहे. हा पार्ट आपण कन्सिडर करतो आहे, हा अँगल 100 डिग्रीचा आहे. हा इथे सी एच, तर हा अँगल जो 100चा दिलेला आहे तो आणि हा, हे दोन अँगल्स हे कोणत्या टाईपचे अँगल आहेत? इंटिरियर अँगल आहे. लाईन्स तर पॅरलल आहे असं आत्ता आपण इथे लिहिलं आहे, तिन्ही लाईन एक दुसऱ्याला पॅरलल आहे, मग इंटिरियर अँगल सारखं मग हा जर 100 असेल तर आपण त्याच्यावरून हा काढू शकतो 80 डिग्रीज आहे. तर मी याच्यात लिहिलं असतं की डी जो आहे तो पॅरलल आहे लाईन एलला. इथे आता असं आपण लिहून ठेवलं आहे की तिन्ही लाईन्स एक दुसऱ्याला पॅरलल आहे नंबर 3 मध्ये. सो याचा अर्थ जो अँगल डी आहे त्याचं नाव मी एक अक्षरी लिहू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. अँगल डी म्हटलं तर हा एकच अँगल बनतो, इथे दुसरा अँगल नाही आहे. अँगल सी नाही म्हणू शकत मी एक अक्षरी, कारण सी म्हटलं तर हा 50वालाही होऊ शकतो, इकडचाही होऊ शकतो, इकडचाही होऊ शकतो. तर त्याचं नाव 3 अक्षरी लिहिणं आवश्यक आहे. तर याचं नाव झालं डी सी एच. ॲड करून किती होणार? 180 डिग्री. रिझन काय? इंटेरियर अँगल्स. त्यातला अँगल डी कितीचा दिलेला आहे आपल्याला? 100चा. 100 + DCH = 180 इकडे येऊन झाला मायनस. तर आपला डी सी एच किती डिग्रीचा आला? 100 डिग्री. कन्फ्युजन? सॉरी, यस बरोबर. कन्फ्युजन काही? हा अँगल भेटला, बोला. 100 180 मधून 100 मायनस केला. हे दोन अँगल जे असतात हे इंटेरियर अँगल असतात, या दोघांची ॲडिशन 180 डिग्री असते. समजा एक असेल 50 डिग्रीचा, तर दुसरा काढण्यासाठी 180 मधून 50 मायनस करावा लागतो, कारण या दोघांना ॲड करून 180 येत असतो. अँगल डी प्लस डी सी एच ॲडिशन 180 आहे, तर 100 इकडे मायनस केल्यावर 180 मधून 100 गेला मायनस की 80 येतो. इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी म्हणजे असे ज्यांची ॲडिशन आहे 180. क्लिअर आहे का? चल आता राहिला कोणता अँगल आपला काढायचा? आपल्याला बी काढायचा अँगल. मी एक काम करतो, हा अँगल काढतो आता पहिले, हा इकडचा हा अँगल काढतो. हे जे 3 अँगल आहे, हा अँगल जो काढायचा आहे तो हा 50 आणि हा 80, तिन्ही अँगल जर मी जोडले तर माझी स्ट्रेट लाईन बनते आहे का? बनते आहे. याचा अर्थ दे आर फॉर्मिंग अ स्ट्रेट अँगल. हां, जर 2 अँगल असतील स्ट्रेट लाईन बनत असेल तर या अँगल्सला कोणत्या अँगल म्हणतो आपण? लिनियर पेअर है ना, पेअर आहे कारण 2 अँगल. स्ट्रेट अँगल बनतो आहे फक्त इथे 2 आहे म्हणून लिनियर पेअर असं म्हणतो. जर 2 पेक्षा जास्ती अँगल आहे पण स्ट्रेट लाईन बनते आहे तर यांची पण ॲडिशन 180च राहणार, कारण हा बनतो आहे स्ट्रेट अँगल जो असतो 180 डिग्रीचा. मग आता मी या क्वेश्चनमध्ये इथे लिहिलं असतं की जे हे 3 अँगल आहे त्यांना ॲड करून येणार 180. कोणते कोणते 3 अँगल? एक अँगल बी सी जी, एक अँगल जो 50 डिग्रीचा दिलेला आहे बी सी डी, आणि एक जो आत्ता आपण काढला डी सी एच. हे तिन्ही अँगल जोडले तर किती येणार? 180 स्ट्रेट अँगल. त्यातला बी सी जी आपल्याला माहिती आहे का? तोच आपण काढतो आहे. बी सी डी दिलेला आहे क्वेश्चनमध्ये 50 डिग्रीचा आणि डी सी एच आपण आत्ता काढला आहे 80 डिग्रीचा. मग 50 + 80 केला किती आला? 130. मग हा इकडेहून त्याला केला मायनस, 180 मधून 130 मायनस केलं तर हा आला 50 डिग्री. सो बी सी जी अँगल भेटला 50. हा आपण काढला याच्यावरून 80 डिग्रीचा आणि आता हा आपण काढला 50 डिग्रीचा. परत हे 2 कोणत्या टाईपचे अँगल्स आहेत? त्यांची ॲडिशन किती असणार? 180. मग हा जर 50 आहे तर हा कसा काढणार आपण? 180तून हा 50 मायनस करू तर हा मिळणार. येस, आपला आन्सर येऊन जाणार, सिम्पल क्वेश्चन. तेवढा पार्ट मी काढतो, परत तुम्हाला समजायला सोपं जावं म्हणून सेपरेटली काढतो आहे. हा इथे होता असा पार्ट. हा रे बी ए आहे, हा अँगल आपल्याला काढायचा आहे. हा अँगल आत्ता आपण काढला आहे 50 डिग्रीचा. हा इथे पॉईंट आहे सी आणि हा इथे पॉईंट आहे जी. सो आता आपण लिहितो आहे की लाईन एल, या लाईनला आपण एल नाव दिलेलं आहे, लाईन एल इज पॅरलल टू ए बी.
तुम्ही बाय कन्स्ट्रक्शनही लिहू शकता, आपण स्वतः काढलं होतं, ड्रॉ लाईन एल पॅरलेट मे बी, किंवा फ्रॉम थ्री पण लिहू शकता, आपण इथे लिहिलं आहे तिन्ही लाईन एक दुसऱ्याला पॅरलेट, ठीक. सो मी इथे लिहितो बाय कन्स्ट्रक्शन. तर मग अँगल बीचं नाव मी एक अक्षरी लिहू शकतो, तिथे एकच अँगल बनतो आहे, अजून कोणते वेगळे अँगल बनत नाही, एक तुम्ही सिंगल लेटर नाव लिहितो, याचं नाव बी सी जी एल लाईनवर बनला अँगल बी सी जी. सो अँगल बी प्लस बी सी जी इज इक्वल टू 180 degree इंटेरियर अँगल. हे सप्लिमेंटरी केव्हा असतात, जेव्हा लाईन्स पॅरलल असतील, म्हणून पहिले लाईन पॅरलल आहे हे लिहिणं आवश्यक आहे. बी आपल्याला अँगल माहिती नाही, बी सी जी कितीचा आहे, 50 degree. आत्ता आपण काढून ठेवला होता खालचा अँगल 50 आहे, म्हणून मग 180 हा 50 इकडे जाऊन मायनस झाल्यावर आपला आन्सर काय येणार, 130. सो आलं आपला आन्सर, हाच आपला क्वेश्चन होता, अँगल ए बी सी काढा. डाऊट आहे इंटेरियर नंतर हां. अच्छा, दुसऱ्या मेथडने करू शकतो, हां एकदम परफेक्ट आहे, एकदम बरोबर सांगितलं तिने, असं पण करू शकतो आपण. हां, एक क्वेश्चनला करायचं वेगवेगळ्या मेथड असतात, असं नाही की तुम्ही ह्याच मेथडनी केलं पाहिजे, आपल्याला सगळ्या गोष्टी बेसिक फंडेस आपण समजले पाहिजे, ते इम्पॉर्टंट. आता यांनी काय म्हटलं की जसं आपण पहिले हा अँगल काढला एक 100 degree आपल्याला दिला होता, 100 हा आपण 80 काढला शोधून, बरोबर इंटेरियर अँगल लावले. त्याच्यानंतर तिचं काय म्हणणं आहे की आपण असं करू शकतो की हा ए बी हा इथून एवढा अँगल कितीचा असेल बरं, हा 50 दिलेला होता ना क्वेश्चनमध्ये, हा 50 दिलेला आहे, हा 80 आपण काढला आहे, तर इथून एवढा अँगल हा कितीचा आहे, 50 + 80 आहे ना. याचं नाव काय आलं असतं आपलं, अँगल बी सी एच हा बनला असता आपला 50 + 80 कितीचा झाला, 130. आता हा अँगल 130 आणि हा अँगल हे कोणत्या टाईपचे अँगल आहेत, व्हेरी गुड ऑल्टरनेट इंटेरियर अँगल. कन्फ्युजन होत असेल याला असं वाढवून टाकायचं म्हणजे समजतं, आहे ऑल्टरनेट इंटेरियर, तर मग हे दोन्ही इक्वल असतात, लाईन पॅरलल असेल तर लाईन तर पॅरलल आहे. सो याचा अर्थ हा 130 तर हा पण किती आला, 130. याही मेथडनी काढू शकतो. डाऊट काही, चल नेक्स्ट क्वेश्चन करू. गिव्हन आहे रे ए ई आणि बी डी एक दुसऱ्याला पॅरलल, ए ई पॅरलल टू बी डी. त्याच्यानंतर दिलाय रे ए एफ इज द बायसेक्टर ऑफ अँगल ई ए बी. अँगलचा बायसेक्टरचा काय अर्थ असतो, समजा हा अँगल आहे 60 degree आणि हा आपण बायसेक्टर काढला, याचा अर्थ वरचा आणि खालचा दोन्ही अँगल अर्धे अर्धे झाले 30 degree, असा त्याचा अर्थ अँगल बायसेक्टर. म्हणजे ए एफ जो आहे हा या अँगलचा बायसेक्टर आहे, सिमिलरली बी सी जो आहे तो या अँगलचा बायसेक्टर आहे, असं क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे. आणि ह्या दोन लाईन्स, ह्या दोन रेज पॅरलल पण आहे, दिस रे अँड दिस रे हे पॅरलल पण आहे, हे पण क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे. प्रूव दॅट ए एफ इज पॅरलल टू बी सी, आपल्याला प्रूव करायचं आहे हा ए एफ आणि हा बी सी हे एक दुसऱ्याला पॅरलल आहे, आपल्याला प्रूव करायचं आहे. पाहू कसं करता येईल आपल्याला. सध्या पॅरलल दिलेलं कोणतं आहे, ए ई आणि बी डी. हा एक्झाममध्ये आपल्याला गिव्हन, त्याच्यानंतर प्रूव दॅट आणि त्याच्यानंतर आपलं प्रूफ चालू होणार. आता मी प्रूफपासून स्टार्ट करतो आहे. गिव्हनमध्ये जे दिसतात ते लिहायचं आहे, पहिला पॉईंट हा लिहायचा आहे, दुसरा पॉईंट, तिसरा पॉईंट आणि हे झालं तुमचं प्रूव दॅट, ठीक. सो प्रूफ स्टार्ट करतो, काय काय दिलं होतं, ए ई आणि बी डी हे एक दुसऱ्याला पॅरलल दिले आहे. सो ए ई आणि बी डी पॅरलल काढतो, सेपरेटली डायग्राम बनवतो, थोडीशी समजायला सोपं पडेल. फर्स्ट
थोड़े याला मी एक्सटेंड करतो बेटा, थोड़ा सा एक्सटेंड केला म्हणजे तुम्हाला डायग्राम जरा इजी जाईल समजायला। हा असा इथे ए ई आहे पा, हा हा ए ई काढला, हा बी डी काढला, याला फक्त मी थोडंसं वरती आणि खालती वाढवून दिलं। सो जर ह्या दोन लाईन्स पॅरलल आहे तर हे दोन अँगल इक्वल असणार का? काय रिझन, कोणत्या टाईपचे ऑल्टरनेट इंटीरियर अँगल्स? सो मी लिहिलं असतं याच्यामध्ये की ए ई हा पॅरलल आहे बी डीला, गिवन आहे। सो याचा अर्थ आपण म्हणू शकतो की अँगल ई ए बी जेवढा आहे तेवढाच ए बी डी आहे, ऑल्टरनेट इंटेरियर अँगल। कन्फ्युजन आहे इथपर्यंत काही? फक्त जर हे दोन अँगल, कोणते पण दोन अँगल इक्वल आहे, समजा अँगल एम आणि अँगल एन हे जर इक्वल असतील तर अँगल एमचा अर्धा केला अँगल एनचा अर्धा केला तरी इक्वलच राहतील। समजा हे 100-100 आहे तर अर्धा केल्यावर 50-50 होईल, इक्वलच राहतील। मग मी आता दोघांना पण डिवाइड बाय टू करतोय, तर मग हा काय होणार, अँगल ई ए बी डिवायडेड बाय टू इज इक्वल टू अँगल ए बी डी डिवायडेड बाय टू। मी या स्टेपमध्ये केलं दोघांना पण डिवाइड बाय टू। असं मी का करू शकतो आहे, कारण आपल्याला क्वेश्चनमध्ये अँगल बायसेक्टर दिलेला आहे, पाहता इथून अशी लाईन काढलेली आहे। सो अँगल बायसेक्टर अँगलचे दोन इक्वल पार्ट करतो, म्हणून आपण डिवाइड बाय टू करू शकतो, अदरवाइज करू शकतो। ज्या क्वेश्चनमध्ये अँगल बायसेक्टरच नसेल त्या क्वेश्चनमध्ये आपण डिवाइड बाय टू करताच नाही। सो मी याला डिवाइड बाय टू करतो आहे आता। तर आता तुम्ही मला सांगू शकता का की हा जो अँगल होता अँगल ई ए बी, हा याला जेव्हा आपण दोन्ही डिवाइड केलं तर कोणता अँगल बनेल ओजन, त्या अँगलचं नाव तू सांगू शकते का? पहा बरं, अँगल ई ए बीला आपण दोन्ही डिवाइड केला, आपला ई ए बी कोणता आहे, हा आपला ई ए बी आहे, याला तू दोन्ही केलं डिवाइड तर कोणता अँगल बनतो? असा आहे का तो, असंच आहे ना? हा आहे 120 डिग्रीचा, समजण्यासाठी लिहिलाय। दोन्ही डिवाइड केल्यावर वरचा आणि खालचा किती कितीचा होणार? 60-60 होणार। मग याचा अर्धा कोणता अँगल म्हटलं तर वरचाही सांगू शकतो खालचाही सांगू शकतो का आपण, कारण दोन्ही म्हणजे अर्धीच आहे ना? तर मी यातला खालचा अँगल सांगतोय, या खालच्या अँगलचं नाव सांग बरं उजल काय असणार या अँगलचं? अँगलचं नाव जसं प्रत्येकाला नाव असतं ना तसं अँगलचं नाव असेल ना काहीतरी, या अँगलचं काय नाव आहे? हां तसं मी या अँगलचं नाव विचारतोय तुला की या अँगलचं नाव काय, याचं नाव ए म्हटलं तर मग याचं काय? जिथे एक मग दोघांचं पण हेच म्हटलं तर कळणार कसं, वरचा कोणता खालचा कोणता, हे दोन सेम अँगल आहेत की वेगळे? सेमच आहेत। हा वरचा अँगल तुला वेगळा आणि खालचा वेगळा नाही वाटत, हे एकच अँगल वाटतो तुला? बरं, आता मला सांग हा अँगल वन, हा अँगल टू, हा अँगल थ्री हे वेगवेगळे आहेत की हे एकच अँगल आहे? तिन्ही वेगवेगळे आहेत ना। मग तिघांना पण तू नुसतं अँगल ए म्हटलं तर कळणार की अँगल ए म्हटलं तर कोणता अँगल आहे? नाही कळणार ना। मग या अँगलचं नाव सांग बरं काय राहील, अँगल वनचं नाव वाचून दाखव बरं काय राहील? अँगलचं नाव तीन अक्षरी असते, डी सी बी जे अँगलचं नाव असतं, नाही तर बी सी डी हे अक्षर मध्ये आलं पाहिजे, डी ए सी हे झालं अँगलचं नाव। अँगल टूचं नाव काय आहे? ठीक आहे, अँगल थ्रीचं काय आहे? ठीक आहे, मग तसंच हे कारण वेगवेगळे अँगल आहे, यांचा व्हर्टेक्स फक्त सेम आहे, अँगल वेगवेगळे आहे,
तसाच इथे सुद्धा हा एक खालचा अँगल आहे, वरचा अँगल आहे. जरी यांची किंमत इक्वल असली तरी हा अँगल वेगळा आहे, हा अँगल वेगळा आहे. मग या खालच्या अँगलचं नाव सांग काय आहे? ठीक आहे, तर मी ते लिहितो आहे की ई ए बीच्या हाफ केल्यावर जे दोन अँगल बनतात त्यातला मी अर्धा कोणता पण लिहू शकतो, दोन्ही पण अर्धे आहे. मी खालच्याचं नाव लिहितो आहे, अँगलचं नाव झालं एफ ए बी. ई ए बीचा हाफ बनला एफ ए बी. का बरं बनला? कारण ए एफनी त्याचे दोन इक्वल तुकडे केले होते. ए एफ हा बायसेक्टर होता. तर मग इथे रिझन मला लिहावं लागेल की याचा हाफ हा का बनला आहे. तर मी इथे लिहील ए एफ जो आहे तो बायसेक्ट करतो आहे अँगल ई ए बीला. असं आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे, आपण आपल्या मनाने नाही लिहू शकत. आपल्याला दिलं आहे ए एफ इज द बायसेक्टर ऑफ अँगल ई ए बी. ठीक आहे सुधांशु, ए बी डीचा हाफ अँगलचं नाव सांग बरं काय आहे. अँगल ए बी डी पहा फिगरमध्ये, त्याचं हाफ अँगलचं नाव कोणतं? ए बी डीचा हाफ अँगल ए बी डीच बनला. सी बी डी बनला. ओके, करेक्ट आहे, परफेक्ट, काहीच प्रॉब्लेम नाही. हे बघा, हा अँगल आहे आपला ए बी डी. दिसलं का तुम्हाला? तोच पार्ट मी सेपरेट काढला है ना. याचा हाफ हा यांनी केलेला आहे, या रेचं नाव आहे त्यांनी दिलेलं बी सी. बी सीनी याचे दोन इक्वल पार्ट केले आहे. हाफ वरचा पण आहे, हाफ खालचा पण आहे, दोन्ही हाफ आहे. मी कोणता पण लिहू शकतो. मी इथे वरचा अँगल लिहितो आहे, तर या अँगलचं नाव काय होईल मग? वरच्या अँगलचं ए बी सी किंवा सी बी ए काही पण लिहू शकता. तर याचं मी नाव लिहिलं ए बी सी. इथे पण मी रिझन काय लिहिणार? कारण बी सीनी या अँगलला बायसेक्ट केलेला आहे, गिव्हन आहे. बी सी बायसेक्ट्स अँगल ए बी डी, दोन्ही पण गोष्टी गिव्हन होत्या. आता ऑलमोस्ट आपला क्वेश्चन संपलेला आहे. पहा, एक दोन स्टेपमध्ये आन्सर येऊन जाईल. आता आपण काय प्रूव्ह केलं? परत एक डायग्राम काढू का वेगळी? येस, आत्ता आपण काय प्रूव्ह केलं पहा. इथे होता एफ अँगल, एफ पॉइंट, एफ ए बी इज इक्वल टू अँगल ए बी सी, हेच प्रूव्ह केलं ना आता. ते फिगरमध्ये इथे अँगल बनतात का आहे. एफ ए बी म्हणजे कोणता अँगल बनला? हा. ए बी सी म्हणजे कोणता अँगल बनला? हा. सो हे दोन इक्वल प्रूव्ह केले. हे कोणत्या टाईपचे आहे बरं? जर कन्फ्युजन होत असेल तर याला वाढवायचं. कोणत्या टाईपचे आहे हे? केव्हा इक्वल असतात? लाईन्स पॅरलल असेल तेव्हा. तर याचा अर्थ जर आपण हे प्रूव्ह केलं आहे की हे अँगल इक्वल आहे, तर याचा अर्थ ही लाईन आणि ही लाईन पॅरलल असली पाहिजे, त्याच्याशिवाय ते अँगल इक्वल झाले नसते. ठीक. सो देअरफोर वी प्रूव्ह दॅट alternate interior angles are equal. And they are equal only when lines are parallel. याचा अर्थ काय झाला मग? Therefore, AF is parallel to BC. आपण काय चेक केलं आणि त्याच्यावरून म्हटलं लाईन्स पॅरलल आहे म्हणून? आपण चेक केलं ऑल्टरनेट इंटेरियर अँगल इक्वल. मग म्हणून इथे आपण काय लिहायचं आहे? ऑल्टरनेट अँगल्स टेस्ट. इथे आपण टेस्ट लावली आहे. लाईन्सला आपण जेव्हा पॅरलल आहे की नाही सांगतो ना, त्यावेळेस आपल्याला एक टेस्ट इथे लिहायची. जसं फॉर एक्झाम्पल पहा, नेक्स्ट क्वेश्चन एखादा समजा अशी आपल्याला एक डायग्राम दिली आहे
आणि आपल्याला विचारला एक क्वेश्चन मध्ये की सांगा एल आणि एम एक दुसऱ्याला पॅरलल आहे का, इज एल पॅरलल टू एम, पॅरलल आहे का सांगा. हा अँगल आपल्याला दिला 50 डिग्रीचा, हा अँगल दिला 130 डिग्रीचा. ठीक आहे, क्वेश्चन आहे पॅरलल आहे का सांगा. तर 130 आणि 50 हे कोणत्या टाईपचे अँगल आहेत का, नाही. तर मग मी एक काम करतो, मी हा अँगल काढतो बी वरून सी. कसा काढला असता ओजन सांग बरं, बी वरून सी अँगल. बी आणि सी कोणत्या टाईपचे अँगल आहेत, लिनियर पेअर आहे. तर मग लिनियर पेअरची प्रॉपर्टी काय असते की त्यांची ॲडिशन असते 180. बी कितीचा आहे, 130चा आहे. मग 130 इकडे येऊन प्लसचा काय होतो, मायनस होतो. मग 180 मधून 130 केला तर किती आला, 50 डिग्री आला. म्हणजे हा अँगल तुला कितीचा मिळाला, 50. आता 50 आणि A हे कोणत्या टाईपचे अँगल आहेत, करस्पॉन्डिंग. आणि हे इक्वल तेव्हाच असतात जेव्हा लाईन्स असतील पॅरलल. आता बी तिचं काही काम नाही, सी पण 50चा आहे आपण काढला आत्ता शोधून, आणि ए 50चा आहे असं आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेलं होतं. याचा अर्थ आपण काय म्हणतो आहे की वी प्रूव्ड दॅट करस्पॉन्डिंग अँगल्स आर इक्वल. ते इक्वल असतात किंवा जेव्हा लाईन्स पॅरलल असतात, म्हणून आपण म्हणतो आहे की लाईन्स आर पॅरलल बाय करस्पॉन्डिंग अँगल. ठीक आहे, याच क्वेश्चनला वेगळ्या मेथडनी पण करू शकतो आपण. सेम क्वेश्चन, दोन मिनिटसाठी मी हा अँगल सी मिटवतो. हां, समजा आता आपण हा अँगल सी नाही घेतला. मी हा इथला अँगल घेतला एक डी, मी लिहू शकतो जेवढा ए तेवढा डी. का बरं, व्हर्टिकली अपोज. त्यांच्यासाठी काही कोणाला पॅरलल लाईन्स वगैरे काही संबंध नसतो. सो ए इज इक्वल टू डी आहे, मग डी पण कितीचा झाला, 50 झाला. आता बी आणि डी कोणत्या टाईपचे अँगल आहे, इंटेरियर. सो डीची व्हॅल्यू माझी 50 मिळाली. मी आता बी प्लस डी करतो आहे, बीची व्हॅल्यू 130 दिली आहे, डीची व्हॅल्यू आली आहे आपली 50, ॲडिशन 180 आली. दॅट इज वी प्रूव्ड दॅट इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. आता हे सप्लिमेंटरी केव्हा असतात, जेव्हा लाईन्स पॅरलल असतील तेव्हा. म्हणून मग आपण लिहिलं असतं लाईन्स आर पॅरलल बाय, इथे यावेळेस काय रिझन लिहिलं असतं आपण, इंटेरियर अँगल्स टेस्ट. कन्फ्युजन, तर अशा प्रकारे आपण टेस्ट लिहिलं. तर आता म्हणून या क्वेश्चनमध्ये सुद्धा आपण टेस्ट लिहिली आहे. आपण जेव्हा प्रूव्ह केलं की ही लाईन आणि ही लाईन पॅरलल आहे, तेव्हा आपण टेस्ट लिहिली, ऑल्टरनेट अँगल टेस्ट. आपण कारण आपण काय प्रूव्ह केलं होतं, आपण प्रूव्ह केलं होतं की ऑल्टरनेट अँगल्स आर इक्वल, आणि ते इक्वल तेव्हाच असतात जेव्हा लाईन्स असतात पॅरलल. म्हणून आपण म्हणतो आहे की तुमच्या लाईन्स ज्या आहे ह्या पॅरलल. कन्फ्युजन होता. चल लास्ट क्वेश्चन आजचा, क्वेश्चन नंबर 6. थोडाफार असाच आहे क्वेश्चन, याच्यात पण दिलेला आहे. ट्रान्सवर्सल EF ऑफ लाईन ए बी अँड सी डी इंटरसेक्ट लाईन्स ॲट पॉईंट पी अँड क्यू रिस्पेक्टिवली. इथपर्यंत काही कामाचं नाही आहे, जे फिगरमध्ये दिसत आहे तेच दिलं आहे. हे कामाचं आहे, रे पी आर अँड क्यू एस आर पॅरलल. सो गिव्हनमध्ये आपण काय लिहिलं असतं, रे पी आर अँड क्यू एस आर पॅरलल. हा रे आणि हा रे हे पॅरलल आहे असं दिलेलं आहे, आणि हे बायसेक्टर पण आहेत, आणि बायसेक्टर्स ऑफ अँगल बी पी क्यू अँड पी क्यू सी. म्हणजे हा जो रे पी आर आहे हा या अँगलला बायसेक्ट करतो आहे, आणि हा जो रे आहे हा या अँगलचे दोन तुकडे करतो आहे. इक्वल इक्वल, ठीक आहे. तर ते पण गिवन होतं की पी आर बायसेक्ट्स. ओजल पी आर कोणत्या अँगलला बायसेक्ट करतो, हा एवढ्या अँगलचे दोन इक्वल पार्ट केले आहे ना. तर या अँगलचं नाव काय, बी पी क्यू. ओके, आणि या क्यू एस कोणाला बायसेक्ट करतो सांग, एस कुठे नाही ग, क्यू एस हा कोणाला बायसेक्ट करतो आहे, याला, सी क्यू पी. ठीक आहे, ह्या गोष्टी दिलेल्या आहे.
आणि प्रूव दॅट काय करायचं आहे मग आपल्याला यावेळेस, प्रूव दॅट ए बी इज पॅरलल टू सी डी. तर जवळपास त्याच प्रकारे आपण हा क्वेश्चन करणार आहे, ए बी पॅरलल टू सी डी प्रूव करायचं आहे. पाहू कसं करतात. गिवन झालं, प्रूव दॅट झालं. जे पॅरलल दिलं असतं ना आपण क्वेश्चन तिथूनच स्टार्ट करतो. आपण मगाशीवर तेच केलं होतं. आता पॅरलल कोण दिलेलं आहे आपल्याला, पी आर क्यू एस दिलेला आहे. तर मी क्वेश्चनची स्टार्टिंग तिथूनच करतो आहे, पी आर आणि क्यू एस पॅरलल. हां, सेपरेट डायग्राम काढतो पहा. कन्फ्युजन होत असेल तर काय करायचं, थोडंसं एक्सटेंड करायचं. या लाईनला इकडे एक्सटेंड केलं, या लाईनला इकडे एक्सटेंड केलं. मी हा पार्ट काढला बा फक्त, हां, पी आर आणि हा क्यू एस. हा रे काढला, हा रे काढला आणि त्याला ट्रान्सवर्सल कोणता होता, पी क्यू, तो जोडला. तर हा अँगल आणि हा अँगल हे कोणत्या अँगल आहेत, येस. सो पी आर आणि क्यू एस जर पॅरलल आहे असं क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे तर मग मी म्हणू शकतो हा अँगल आणि हा अँगल एक दुसऱ्याला इक्वल आहे. तर ओजल मला या अँगलचं नाव सांग. करेक्ट, अँगल क्यू पी आर इज इक्वल टू या अँगलचं नाव सांग. करेक्ट, रिझन झालं ऑल्टरनेट इंटेरियर अँगल्स. ठीक आहे, डाऊट आहे इथपर्यंत काही. आता जर कोणते दोन अँगल इक्वल असतील तर त्याच्या डबल केलेले अँगलसुद्धा इक्वलच राहतात. अर्धे केले तरी इक्वलच राहील, डबल केले तरी इक्वलच राहील, है ना. तर मग त्याला डबल करून टाकतो आहे यावेळेस. हां, सो टू टाईम्स ऑफ अँगल क्यू पी आर इज इक्वल टू टू टाईम्स ऑफ अँगल पी क्यू एस. डबल केल्यावर पण इक्वल मार्क सांग. आता आपली ही जी फिगर आहे, या फिगरमध्ये ही अशी डायग्राम आहे. आपण प्रूव, आपण आत्ता म्हटलं की धिस अँगल इज इक्वल टू धिस अँगल आणि आपला जो रेप, आपल्याला जे पॅरलल प्रूव करायचं आहे ते आपल्याला हे प्रूव करायचं, धिस लाईन इज पॅरलल टू धिस लाईन, ए बी इज पॅरलल टू सी डी, हे प्रूव करायचं. आपण आत्ता कोणता अँगल प्रूव केला, इक्वल दिस अँगल इक्वल टू दिस अँगल. तर याच्या डबल हा अँगल बनतो कारण हा बायसेक्टर आहे असं क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे. सिमिलरली याच्या डबल हा अँगल बनतो, हा बायसेक्टर आहे. मग बायसेक्टर आहे आणि हा अर्धा अँगल आहे पहा. आपण जो प्रूव्ह केला आहे आत्ता तो अँगल हाफ आहे पहा. या डायग्राममध्ये मी काढून दाखवतो, नंबर टाकतो मी आता. या अँगलला दिला नंबर वन, या अँगलला दिला नंबर टू. हा अँगल आत्ता आपण वन आणि टू हे इक्वल लिहिले आहेत पा, बरोबर आहे का. हेच आहे का लिहिलेले इक्वल अँगल क्यू पी आर, तोच अँगल बनतो का अँगल वन नंबरचा, बरोबर ना. आणि अँगल पी क्यू एस हा अँगल टू आहे का, मग आता वनच्या डबल केला तर हा एवढा अँगल बनणार का माझा, कारण हा बायसेक्टर आहे असं दिलं आहे क्वेश्चनमध्ये, बनणार. मग म्हणून आपण काय करतो आहे, याला यावेळेस मल्टीप्लाय बाय टू करतो आहे. मग मल्टीप्लाय बाय टू केल्यावर हा जो अँगल होता अँगल वन, त्याच्या डबल केला तर हा अँगल बनला इथून एवढा, कारण हा बायसेक्टर होता, अर्धे अर्धे दोन तुकडे होते, डबल केला तर पूर्ण अँगल बनला. मग सुधांशु आता या पूर्ण अँगलचं नाव काय आहे इथून एवढ्या, हां काय म्हटलं, बी पी बी पी क्यू, व्हेरी नाईस. तर त्या अँगलचं नाव मी लिहिलं, अँगल बी पी क्यू इज इक्वल टू ओजल पी क्यू एसचा डबल केला तर कोणता बनला अँगल, एसला जोडणारी कुठे लाईन आहे का, सी क्यू पी. असं का झालं, हे काबर डबल केल्यावर हे अँगल बनले,
कारण हा जो रे होता या रेनी या अँगलचे दोन इक्वल तुकडे केले होते म्हणून डबल केलं तर पूर्ण अँगल बनला. सिमिलरली हा पण अँगल बायसेक्टर होता म्हणून. तर मग आता इथे रिझन काय लिहायचं आहे आपल्याला, हे असं डबल केल्यावर अँगल का बनले, कारण पी आर आणि क्यू एस हे होते अँगल बायसेक्टर्स. त्यांनी अर्ध केलं होतं अँगलला, आपण त्याला डबल करू का, ठीक आहे. मग आता हे कोणते अँगल आपण इक्वल प्रूव्ह केले, थोडंसं डायग्रामकडे लक्ष द्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कोणते अँगल प्रूव्ह केले आपण आत्ता इक्वल. आता आपण प्रूव्ह केलं अँगल बी पी क्यू दिस अँगल इज इक्वल टू दिस अँगल. कोणते अँगल आहे? येस. सो देअर फोर वी प्रूव्ह दॅट ऑल्टरनेट इंटेरियर अँगल्स आर इक्वल. येस, ऑल्टरनेट इंटेरियर अँगल्स आर इक्वल. सो देअर फोर द लाईन्स मस्ट बी पॅरलल. सो लाईन्सचं नाव ए बी इज पॅरलल टू सी डी. रिझन लिहिणं आवश्यक आहे ऑल्टरनेट अँगल्स टेस्ट. कन्फ्युजन आहे सांगा पक्का? चला, तुम्हाला आता याच्यामध्ये काय करायचं आहे, होमवर्कमध्ये हे तिन्ही क्वेश्चन्स तुम्हाला